मंडूर धनगरवाडा आणि विनोबा ग्राममधील शेतकऱ्यांना शासकीय खर्चाने मोजणी करून जमिनीचे वाटप करणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली. संबंधित शेतकरी आणि नेते रणधीर नाईक यांनाही त्यांनी माहिती दिली. येथील ग्रामस्थांच्या अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, येथील कुटुंबांना शासकीय खर्चाने मोजणी करून शेतजमिनीचे वाटप होईल. वाटपाच्या अनुषंगाने मोजणी करावयाची कामे या आठवड्याभरात सुरू होतील. यासंबंधी योग्य ती कार्यवाही सुरू केली आहे. येथील शेतकरी गेल्या 60-70 वर्षापासून सदरची जमीन कसत आहेत. मोजणी विभागास सदर जमीन वाटपासंबंधीचे पत्र दिले असून याबाबत शेतकऱ्यांना जमीन वाटपाचे काम लवकरच पूर्ण होईल. मंडूर आणि परिसरातील शेतकऱ्यांना जंगली जनावरांचा फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होतो, पिकांचे नुकसान होते. याकरता संरक्षक भिंत घालून मिळावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी होती. त्या अनुषंगाने रणधीर नाईक यांच्या मध्यस्थीने पालकमंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी जिल्हा नियोजन मंडळामधून निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत वनविभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे संरक्षक भिंतीसाठी तातडीने प्रस्ताव तयार करून पाठवावा असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. संरक्षक भिंत ज्या ठिकाणी बांधायची आहे त्या ठिकाणीची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे. 2020-21 साली लागोपाठच्या महापुरामुळे मंडूर आणि परिसरातील अनेक ठिकाणची सुमारे 100 एकर शेती वाहून गेली आहे. त्या ठिकाणची शेती दुरुस्ती, सपाटीकरण आणि बांध बंदिस्तीकरण करणे यासंबंधीचे अंदाजपत्रक आणि प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. यासंबंधी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून तातडीने अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार करावेत अशा सूचना देखील दिल्या आहेत. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक, बाबूराव डोईफोडे, दोंडीबा डोईफोडे, नथुराम डोईफोडे, रामचंद्र जाधव, मारुती गोरीवल उपस्थित होते.